नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर विश्वास दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, माझ्या आयुष्याच्या सुरुवातीचा म्हणजे जन्मापासून ते वयाची 17 वर्ष पूर्ण होईपर्यंत मी खूप सुखात होतो. मग वयाचे 17 वर्ष ते 30 वर्ष हा काळ खूप खडतळ प्रवास होता. इतके कठीण प्रसंग आले की जीवन अगदी नकोसं झालं होतं. पण ह्या काळात एक खूप चांगली गोष्ट घडली आणि ती म्हणजे मला माझी गुरु गजानन माऊली भेटली. कुणीच सोबत नव्हतं, पण मला जाणवत होतं की महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात माझ्या सोबत होते. ज्या लोकांना मी ओळखत नाही असे लोक माझ्या मदतीला धावून येत होते. मग जसं महाराजांची सेवा घडत गेली, चांगले दिवस येत गेले. स्वप्नात ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता त्या सहज साध्य होत गेल्या. घर झाले, गाडी झाली, सगळं काही भरभरून मिळत होतं. पण जेव्हा मी वयाची 50 गाठली अचानक मला काम मिळणे बंद झाले. वर्षभर बिलकुल रिकामे होते, पैसा येणं बंद झालं. जे पैसे जमा केले होते तेही सगळे संपून गेले. एक वेळ तर मित्राकडून उधार उसनवार पैसे मागण्याची वेळ आली, पण असे किती वेळा कोणाकडे हात पसरणार. शेवटी इतका कंटाळा आला की एक दिवस कामावर निघताना खिशात शेवटचे फक्त 100 रुपये होते, ते देखील रिक्षा भाड्या खर्च होणार होते. घरी परतताना दूध, भाजीपाला, इतर आवश्यक सामान नेण्यासाठी खिशात दमडी उरणार नव्हती. मी कामावर जायच्या रस्त्यात असलेल्या महाराजांच्या मंदिरात गेलो. तिथे त्या दिवशी मी महाराजांशी अगदी भांडलोच म्हटलो, आज जर मला काही काम मिळालं नाही तर मी घरी परतणार नाही, मग माझ्या कुटुंबाची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. मला आलेला राग थोड्याच वेळात शांत झाला व मी महाराजांना क्षमा मागितली आणि म्हटलं, मला माहीत आहे तुमच्यावर सगळ्या भक्तांना सांभाळण्याचा भार आहे, त्यात माझी भर कशाला. मी नाही तुम्हाला त्रास देणार, फक्त माझ्या चांगल्या वाईट काळात माझ्या सोबत राहा हीच प्रार्थना. असं मी बोलून माझ्या कामावर निघून गेलो. त्या दिवशी मनात कसलीही अपेक्षा नव्हती की आज कमीत कमी इतके पैसे मिळावे. सकाळी सकाळी 10:30 कोर्टात पोहोचलो. लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. मी असाच कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे पाहत उभा होतो. सुमारे 1/4 तास निघून गेला. तेवढ्यात 2 व्यक्ती माझ्या पाठमोरे उभे होते. त्यातील एक व्यक्ती मला विनंती करू लागली की सर, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्याने मोबाईल बंद झाला आहे, तरी मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, आपण आपल्या मोबाईलवरून मला कॉल लावून देता का. ती व्यक्ती गडगंज श्रीमंत दिसत होती. गळ्यात सोन्याची जाड चैन, हातातील बोटात सोन्याच्या अंगठ्या, महागडी घड्याळ, या सगळ्यातून त्यांची श्रीमंती झळकत होती. मी शक्यतो माझा मोबाईल कोणास देत नाही, पण ती व्यक्ती खरंच कुठल्या तरी चिंतेत होती. मी त्या व्यक्तीने सांगितलेल्या नंबरवर कॉल लावून दिला. त्याने समोरच्या व्यक्तीला कॉल उचलताच म्हटलं की अण्णा, मी इथे 2-3 वकील यांना भेटलो, त्यांना सगळे कागदपत्र दाखवले, पण ते म्हणतात की तुमची अटकपूर्व जामीन होणे शक्य नाही, आता कसं करायचं. मग त्यांचे थोडा वेळ बोलणे झाले व नंतर मला त्याने माझा फोन परत केला आणि थँक्यू म्हटले. मग मी सहज त्याला विचारले की कुणाचा अटकपूर्व जामीन करायचा आहे आणि गुन्हा कोणता आहे, तेव्हा त्याने मला त्याच्याकडील कागदपत्र दाखवली. मी ती वाचली तर मला दिसून आलं
पोलिसात एका जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केले म्हणून फसवणूक काही व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता व जी व्यक्ती माझ्याकडे मोबाईल मागण्यासाठी आली होती त्या व्यक्तीचे वडील यांनी ती खोटी कागदपत्रे तयार केलेल्या व्यक्तीकडून ती जमीन विकत घेतली होती. मी ती कागदपत्रे वाचली आणि त्या व्यक्तीला म्हटलं, तुमच्या वडील यांना जमीन मिळालंच पाहिजे कारण ते स्वतःच फसवले गेले आहे. माझं बोलणं ऐकून इतका वेळ चिंताग्रस्त असलेली ती व्यक्ती मला म्हणाली, सर तुम्हीच आमची केस घ्यावी. मी मनात विचार केला की असंही आपल्याला काही काम मिळायची आशा नव्हती. मग आता उगाच कमी पैसे फी म्हणून सांगितले तर त्या व्यक्तीचा गैरसमज व्हायचा की मी काम मिळवण्यासाठी इतर काही लोकांप्रमाणे खोटी आशा दाखवतो. म्हणून त्या व्यक्तीने मला मी फी किती घेणार असं विचारताच त्याला सरळ 2 लाख रुपये माझी फी सांगितली व अर्धी रक्कम सुरुवातीस व उरलेली रक्कम काम झाल्यावर जमा करण्यास सांगितली. मग त्या व्यक्तीने मला ताबडतोब 1 लाख रुपये जमा फी केली आणि कागदपत्र दिले. मी त्याच दिवशी त्याची केस तयार केली आणि ती दाखल केली. त्याची तारीख दुसऱ्याच दिवशी कोर्टासमोर घेतली. कोर्टाने नोटीस काढली व तात्पुरता अटकपूर्व जामीन देखील दिला. त्यामुळे ती व्यक्ती खूपच खुश झाली. पण माझ्यासाठी हा एक विलक्षण अनुभव होता कारण त्या दिवशी पुन्हा महाराज त्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात येऊन मला मदत करून गेले. जिथे मला 1500 रुपये मिळण्याची अपेक्षा नव्हती त्याच दिवशी मला 1 लाख रुपये मिळाले. खरंच मनापासून केलेली प्रार्थना महाराज यांच्यापर्यंत पोहोचते. फक्त महाराज आणि त्यांचे भक्त यांच्यात निर्मळ नाते असले पाहिजे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर का अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते.